साठ झाले, साठ झाले, झाले पासष्ट एक शेतकरी मार्केटला बियाणे विकत घेण्याकरता गेलो असता मला कमीत कमी 8 ते 9 हजार रुपये क्विंटलने बियाणं घ्यायचं काम पडायला लागलं आणि माझी सोयाबीन स्वतः घरची 4 हजार रुपयाप्रमाणे विकली. यामध्ये शेतकऱ्याचं एकदम या सरकारनं मरण आणलेलं आहे. सरकारला शेतकऱ्याविषयी अशी अजिबात काळजी नाही, तरी शेतकऱ्यासाठी सरकारनं यावर काहीतरी लक्ष घालावं अशी माझी सरकारला विनंती आहे. मी खत बी न्यायसाठी आलेलो आहे इथं या ठिकाणी आणि खत बीसुद्धा या ठिकाणी भलतं महाग झालेलं आहे. आमच्या मालाला भाव नाही, भाव नसल्यामुळं आम्हाला परवडत नाही आणि सोयाबीनला, कापसाला, ऊसाला, प्रत्येक पिकाला भाव नाही, त्याच्यामुळं आम्हाला पिकं कोणतेही परवडणार नाहीत. म्हणून आम्ही इथून आता पुढं काय करायचं, सरकारनं काहीतरी तिच्यात पर्याय काढावा. आमचं गेल्या वर्षीचं 4,500 सोयाबीन विकलं. बी म्हणलं तर आता पहा ना, 3,000 म्हणजे 6-7 हजार रुपये क्विंटल बी झाले. कोण्या याच्यात परवडणार आहे? आम्हाला परवडतच नाही. पण आता मजबुरी आहे म्हणून आता शेती करणे. सरकारकडून आम्हाला मालाला भाव, शेतीच्या प्रत्येक मालाला भाव पाहिजे, आमची हीच अपेक्षा आहे. आज खरीपांच्या पेरणीसाठी शेतकरी हा पूर्ण मशागत करून तयार झालेला आहे, परंतु आज आम्हाला जे काही सोयाबीनचं बियाणं विकत घ्यायचं आहे ते सोयाबीनचं बियाणं 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आम्हाला घेण्याची वेळ आली आणि तेच ज्यावेळेस आम्ही बाजारामध्ये नेतोय ते हे सरकार आमच्याकडनं 4,000 ते 4,200 प्रमाणे खरेदी करून घेत आहे. म्हणजे मग आमच्या शेतकऱ्यांना निस्त हे सरकार आत्महत्येच्या उंबरठ्यावर ठेवतोय काय? मग याकडे कृषी विभाग लक्ष देणार काय? याकडे महाराष्ट्राचे कृषीमंत्री लक्ष देणार काय? विशेषतः महाराष्ट्राचं सरकार कुठंतरी कुठं आहे, शेतकऱ्याकडे लक्ष देणार काय? या जे काही चढ्या दरानं महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या बियाणाची या ठिकाणी विक्री होत आहे त्यावर कुठंतरी निर्बंध लागणार काय, शेतकऱ्यांना न्याय मिळणार काय, अशा या सर्व बाबीची चर्चा ग्रामीण भागामध्ये गावगाड्यातला शेतकरी करत आहे आणि सरकारच्या भूमिकेकडे सरकार शेतकरी लक्ष देऊन उभा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.